अखंड महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेला निकाल काल झालेला आहे आणि तो निकाल एकंदरीत अपेक्षितच होता असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही। पूर्वी आपण एक खेळ खेळत होतो, आईचं पत्र हरवलं आणि ते मला सापडलं, त्यातला हा प्रकार हा निकाल घडलेला आहे। याचं कारणच असं की जे पत्र हरवलं होतं ते मातोश्रीचं होतं आणि ह्या गद्दारांना सापडलं, पण आज उलटी परिस्थिती आम्ही करून ठेवलेली आहे। जे पत्र हरवलेलं असताना आम्ही डाव घेतलेला आणि ह्या डावाच्या निमित्तानं आम्ही ह्या गद्दारांना असं पळवत आहोत असं पळवत आहेत। 2023 एंड पर्यंत आणि 24 उचलल्यानंतर ह्या गद्दारांचा डाव समाप्त होणार आणि ते पत्र पुन्हा मातोश्रीलाच मिळणार, हे अगदी ठामपणे सांगतो। असे निकाल जे निकाल असतील हे अघोषित असतील घोषित असतील, ज्या दिवशी देवेंद्रजी फडणवीस म्हणाले की मला असं वाटतं की शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री होणार, इतकं ठामपणे सांगणं, याला प्रकार नेमका कोणता म्हणायचा? अखंड महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातल्या सर्वच जनतेला लक्षात आलेलं आहे आणि माझी तर विनंती आहे जनतेला की ह्या ही जी घोडचूक केलेली आहे ह्या सरकारनं किंवा ही जी दडपशाही हुकुमशाहीची सुरू आहे, ही हुकुमशाही एक ना एक दिवस 2024 रोजी समाप्त होईलच अशी मी आशा बाळगतो। ह्या निकालामुळे आम्हाला आणखीन एक ऊर्जा मिळाली, ह्या निकालामुळे जनता आणखीन चिडून आणि पेटून उठली आणि ह्या निकालामुळे जनता 100% आम्हाला न्याय देणार आणि त्यानंतर शिवसेनेचाच मुख्यमंत्री पुन्हा महाराष्ट्र राज्यात उद्धव साहेबांचाच असतो।